ब्रदरचं जे आज प्रकरण होतं ते आज चार्ज फ्रेमिंगसाठी होतं, म्हणजे दोषारोप निश्चितीसाठी. परंतु आमच्यातर्फे माननीय कोर्टामध्ये एक आम्ही अर्ज दिला की सदरची ही जी केस आहे ही हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्सची केस आहे. महात्मा गांधी आपले जे राष्ट्रपिता होते त्यांची हत्या झाली होती आणि त्या संदर्भामध्ये हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्सची ही केस आहे आणि त्या अनुषंगाने सदरची केस ही समरी ट्रायल होती. त्यामुळे आम्ही सदरच्या मॅटरमध्ये समन्स ट्रायलप्रमाणे केस चालवण्यात यावी असा आम्ही अर्ज दिला होता. समन्स ट्रायलप्रमाणे अर्ज का चालवावा, कारण का डिटेल एव्हिडन्स रेकॉर्ड होईल, म्हणजे फिर्यादी पक्षाला आणि आरोपी पक्षाला दोघांना आपली पूर्णपणे बाजू मांडण्याची संधी मिळेल. आणि ही केस हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स असल्याकारणाने ही केस समन्स ट्रायल चालवावी म्हणून आम्ही आज कोर्टामध्ये माननीय कोर्टामध्ये अर्ज दिला शेख साहेबांच्या न्यायालयात. आणि सदरची केस सदर अर्जाच्या सुनावणीसाठी 2 मे रोजी नेमलेली आहे. हे बघा, या केसमध्ये राहुल गांधींनी पहिल्यापासून ही ट्रायल पुढं कशी ढकलता येईल याचेच प्रयत्न केले आहेत. नोव्हेंबर 14 बरोबर ना, ज्यावेळेला ही केस दाखल केली त्याच्यानंतर त्यावेळेला जज महोदयांनी जी ऑर्डर केली होती त्या ऑर्डरला त्यांनी हायकोर्टात चॅलेंज दिलं. तिथं अपयश आल्यानंतर त्या ऑर्डरविरुद्ध ते सुप्रीम कोर्टात गेले. त्या ठिकाणी माननीय दीपकजी मिश्रा यांच्यासमोर ते मॅटर लागल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, कपिल सिब्बल अपिअर झालेले होते, त्यांनी तिथनं परत सपशेल माघार घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर आज परत ही जी जुनी ऑर्डर आहे त्या ऑर्डरनुसार ती समरी ट्रायल जी आहे ती समन्स करावी. ती ऑर्डर विचारात न घेता ती बदलून ती आता समन्स ट्रायल घ्यावी असं एक वेगळा ॲप्लिकेशन दिला आहे. त्याचं भवितव्य काय हेही त्यांना माहिती, पण त्याच्यावर परत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट म्हणजे कालापवेळ